आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्याव्या, नाही तर मराठा तुमचा सुपडा साफ करेल, अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे, या निमित्ताने ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. देवेंद्र फडणवीस यांची दडपशाही सुरू राहील तर आधी केवळ 2 कोटी मराठा एकत्र आले होते, आता हाक दिल्या 4 कोटी मराठा एकत्र येतील आणि त्यांना पाणी पाजतील, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो, मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की सर्व तुटून पडतात, पण तुमच्या नेत्यांच्या टांगा पडली केल्याचं तर काय करणार, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. गोरगरीब मराठ्यांची मुले देखील मोठी झाली पाहिजे, यासाठी मी लढत आहे, तुम्हाला जातीपेक्षा नेता महत्त्वाचा का, असा प्रश्न करत जर तुम्हाला जातीपेक्षा तुमचा नेता मोठा असेल तर जा तिकडे मराठ्यांकडे येऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाला OBC मधून आरक्षण हवे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. मराठा समाजाला OBC तून आरक्षण मिळावे यासाठीच राज्यातील मराठा कुंभी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती. दरम्यान शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या कुंभी नोंदींची संख्या आणखी वाढली असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. यापूर्वी 57 लाख नोंदी सापडल्याचा दावा करण्यात आला, आता 63 लाखांवर नोंदी पोहोचल्या असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या नोंदी मिळाल्या अशा 1 कोटी नागरिकांना आरक्षण मिळणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांना सगळे सोयरेतून आरक्षण मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, ANN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.